संभाजी ब्रिगेडच्या राजकीय भूमिका घेतली म्हणजे याचा अर्थ पूर्वी जे 99 काम आपण करत होतो निवडणुकीत उभं करायचं माणसांना हे एक नवं काम फक्त आपण सुरू केलं. पहिले तर काही आपण बंद केलंय का? आपल्या डोक्यात कोणालाही कन्फ्युजन असण्याची गरज नाही सामाजिक की राजकीय. म्हणून हा एक काल्पनिक भ्रमनिराश आणि भ्रम पैदा करणारा या देशातला वाद आहे. आता जर झाला असतं तर आरएसएसने कशाला राजकीय पक्ष काढले असते? त्यांचा आज स्मृती दिन आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 राजकीय पक्ष काढले. महात्मा ज्योतिराव फुले स्वतः निवडणुकीला उभे राहून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत निवडून आले आणि त्यांनी विविध लोकहिताचे ठराव त्या ठिकाणी मांडले. बंजारा देशमुख हे अत्यंत अभ्यासक क्रांतिकारक होते. पहिल्यांदा त्यांनी भारतातला असा पहिला मराठा कुणबी आहे 1923 साली केंद्रीय मध्ये त्यांनी धर्मशास्त्रावर पीएचडी मिळवली. आंबेडकर असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, क्रांतिशील नाना पाटलांचा स्मृती दिन आहे. खासदारकीची निवडणूक लढवली. भारतीय शेतकरी कामगार पक्षातून बीड मधून पहिल्यांदा आपल्या भारताचे खासदार झाले. हे आपल्याला का करावं लागतं की लोकशाहीमध्ये राजकीय सत्ता सर्वश्रेष्ठ आहे आणि सगळ्या सत्ता तुमच्या ताब्यात आहेत आणि राजकीय सत्ता तुमच्या ताब्यात असेल तर आपण 50 लाखाचे मोर्चे जरी काढले तर कायदा कुठे पास होणार आहे? कायदा हा हाऊसमध्ये पारित होणार आहे. हाऊसमध्ये बोलणारा माणूस आपला नसेल आपल्याला निवडणुकीत सहभाग का घ्यावा लागला? तर आपण मोर्चे मराठा समाजाने जेव्हा काढले तेव्हा सगळ्याच पक्षाचे आमदार खासदार आपल्याला काय सांगत होते की 100% आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ते इथं पाठीशी होते पण किती आमदार हाऊसमध्ये प्रश्न विचारून मराठा समाजाच्या आरक्षणाला मुद्दा लावून धरत होते. तिथं बोलायला पाहिजे होतं ते तिथे बोलत नव्हते. म्हणून आपल्याला एक अपरिहार्य गरज म्हणून आपल्याला आपल्या विचाराची मांडणी करणारे भूमिका मांडणारे आणि या सरकारला जिद्दीस धरणारे आमदार खासदार पुढील काळामध्ये निवडून पाठवायचे आहेत. नगरसेवक निवडून पाठवायचे आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये 287 ग्रामपंचायती आपल्या ताब्यामध्ये आलेले आहेत. 13 पंचायत समिती सदस्य आपल्या 50 मताने पराभूत झाले. 100 मताने जिल्हा परिषद मेंबर पराभूत झाले. सर्व प्रकारच्या निवडणुका लढवण्याचा एक जाहीर कार्यक्रम एक रिहर्सल म्हणून आपण करत आहोत. त्यातून आपली मुलं तयार होत आहेत, घडत आहेत. वेगळ्या पद्धतीने एक राजकीय दहशत वैचारिक दहशत या सर्वच राजकीय पक्षांनी संभाजी ब्रिगेड घेतलेली आहे. आता आपण जो 9 तारखेला जो कार्यक्रम औरंगाबादला ठेवलेला आहे किमान 1 लाख लोकांची उपस्थिती राहील असा अंदाज आहे. गर्दी वाढण्याची शक्यता आहे. एनआयव्हीचे रिपोर्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकारला गेलेले आहे की काहीतरी ह्या मेळाव्यातून एक नवा क्रांतिकारक दिशा देणार आहे दिला जाणार आहे. हा मेळावा फेल केला गेला पाहिजे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपण जे काही मैदान कडा मैदान घेतलेलं होतं हे मैदान आतापर्यंत 3 वेळा कॅन्सल केलं गेलं. आपण तीच तर पावती भरलेली आहे. त्यांना सांगितलं हे जर आमचा कार्यक्रम कॅन्सल झाला तर ह्यांचे जे कोणी पदाधिकारी जे महामंडळ आहे ते भारतात आम्ही शिल्लक ठेवणार नाही. आम्ही पावती भरलेली आहे. आम्हाला हा मैदान पाहिजे आणि म्हणून आपण कार्यक्रम त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. आपला कार्यक्रम औरंगाबाद मध्ये होतोय म्हटल्याबरोबर पहिला धक्का राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच वेळेला त्याच टाईमला कन्यायकुमारचा कार्यक्रम औरंगाबाद मध्ये ठेवलेला. सगळ्या दलित संघटना जोडीला घेऊन हा कार्यक्रम फेल गेला पाहिजे म्हणून आणि एमआयएम आणि भारतीय सभा औरंगाबाद मध्ये झाली आणि त्या माध्यमातून मुस्लिमांचं खूप मोठ्या मतामध्ये परिवर्तन झालं, ध्रुवीकरण झालं आणि याचा फायदा कुणाला होतोय? कुणाला होतोय फायदा? याचा 100% फायदा बीजेपीला होतोय. कारण एमआयएम हा आरएसएस पुरस्कृत पक्ष आहे आणि हैदराबादचा निजाम हा पुराश्रीचा रामबन आहे. आमच्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरीचा कुलकर्णी आहे आणि भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा जो हैदराबाद प्रांत आहे मराठवाडा 17 सप्टेंबर 1947 ला स्वतंत्र झाला आणि भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. भारतातल्या अनेक प्रांतावर ब्रिटिशांचं राज्य होतं पण मराठवाडा असा प्रांत आहे तिथे कधीच ब्रिटिशांचं शासन नव्हतं. शेवटपर्यंत निजाम होता स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आणि निजाम हा ब्राह्मण असल्यामुळे नेहरू आणि ते दोघं नातेवाईक आणि निजामाने असा प्रस्ताव दिलेला होता की हे जे हैदराबाद संस्थान आहे स्वतंत्र राज्य म्हणून ठेवावं आणि ब्रिटनच्या राणीला जो सन्मान जो तिथल्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे तसा हैदराबादच्या निजामाला द्यावा याच्यावर नेहरूची तयारी होती. पण एका मराठ्याला ही खूप गळी त्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी पोलीस ऍक्शन केली आणि आम्ही लोक स्वातंत्र्यामध्ये आलो. हे सांगण्याचं प्रयोजन असं आहे की या पद्धतीचं ध्रुवीकरण वेगवेगळ्या राजकीय सामाजिक पक्षाच्या माध्यमातून केलं जात आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेड ही विकली न जाणारी
एक विचार घेऊन गोर गरीब कष्टकरी सर्व गरीब विचारित तरुणामध्ये काम करणारी संघटना आहे। आमची फक्त एवढीच इच्छा आहे, आरएसएसचे बीजेपीचे दोन गेले होते खासदार, आमचा एक जाऊ द्या, पुढच्या वर्ष 5 वर्षात आपल्याला 250 करण्याची ताकद आहे, एकट्यामध्ये राहील। आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये 2019 मध्ये आपल्याला विधानसभेमध्ये आपले आमदार कोणताही संघर्ष करून निवडून पाठवायचे आहे, त्याशिवाय आपली राजकीय स्पेस तयार होणार नाही, आपल्या भूमिकेला संवैधानिक वैधानिक अर्थ प्राप्त होणार नाही, आपल्या भूमिकेची सरकार नजर घेणार नाही, आणि म्हणून कुठल्याही दबावाला न बळी पडता विकलं न जाता निर्भीपणे समाजाचे प्रश्न मांडणारे लोक आपल्याला जाणीवपूर्वक तयार करून निवडून पाठवायचे आहे। ही व्यापक त्या पाठीमागची भूमिका आहे। त्यासाठी आपण औरंगाबादला काय केलेलं आहे तर टिपू सुलतानचं तुम्ही नाव ऐकलं असेल, तर टिपू सुलतान हा म्हैसूरचा सम्राट राजा होता आणि हा टिपू सुलतान जो आहे आपल्या भारतातल्याच नव्हे तर राकेटचा जगातला जनक होता। पहिलं राकेट हे टिपू सुलतानने तयार केलं होतं आणि हा जो टिपू सुलतान आहे तर टिपू सुलतान हा शेवटपर्यंत ब्रिटिशांशी लढला, हा ब्रिटिशांशी लढत होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये पेशव्यांची सत्ता होती, पेशव्यांची सत्ता पुण्यात होती, पेशवे राघोबा पेशवे गादीवर होता। त्या काळामध्ये राघोबा पेशव्याने हैदराबादच्या निजामाशी संगनमत केलं आणि टिपू सुलतानला असं सांगितलं आपण तिघजण युती करून ब्रिटिशांना या देशातून पळवून लावू। टिपू सुलतानने या दोघांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात जंग सुरू केली तेव्हा हैदराबादचा निजाम आणि पेशवे हे यांनी लाज खाल्ली ब्रिटिशांची आणि टिपू सुलतानला मदत केली नाही, उलट पेशव्यांनी ब्रिटिशांचा इंडियन जॅक भगवान मराठ्यांचा शनिवार वाड्यावरून उतरून तिथे लावला आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य हे ब्रिटिशांना दान देऊन टाकलं आणि टिपू सुलतान हा ब्रिटिशांबरोबर लढता लढता रणांगणामध्ये शहीद झाला, दारातीर्थी बनला। आणि म्हणून हा टिपू सुलतान खरा शिवाजीचा मावळा होता जो देशासाठी मेला आणि टिपू सुलतानने त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बेंगलोर मधल्या एका मोठ्या शहराला दिलेलं आहे त्याचा अनेक लोकांना त्याची माहिती सुद्धा नाही, तो शिवभक्त होता। आणि म्हणून त्या टिपू सुलतानचा वंश आता आपल्या कार्यक्रमाला आपण आणलेला आहे। 9 तारखेला शहरदादा मनसूर अली शहा टिपू हे त्याचं नाव आहे, तरुण आहे, 30 वर्षाचा आहे संभाजी राजासारखा आणि म्हणून त्याच्यावरून मैसूरला आपली चर्चा झाली, एक मेळावा आमचा सोलापूरला ऑलरेडी झाला आणि तो म्हणाला की हा निजामही गद्दार आहे आणि निजामाचे वंशजी आरएसएसला मतदान मदत करतात आणि म्हणून यापुढे शिवाजी महाराजांची तलवार आणि टिपू सुलतानची तलवार ही दुधारी बनेल आणि या देशातल्या ब्राह्मणी शक्तीला निपात करण्याकरता मी तुमच्याबरोबर आयुष्यभर राहील आणि म्हणून संभाजी ब्रिगेडला 9 तारखेला आपण त्यांना औरंगाबादच्या कार्यक्रमाला बोलवलेला आहे। मुस्लिम लोकांची खूप मोठी गर्दी होणार आहे, ते औरंगाबादला येणार म्हटल्याबरोबर इंटरनॅशनल मीडियातून मोठी चर्चा सुरू झालेली आहे, टाइम्स इंडिया हिंदुस्थान वगैरे सगळ्या इंटरनॅशनल पेपरमध्ये अशा बातम्या यायला पक्षामध्ये गेले तिथे निवडून आले ते आज आपल्याला ओळखही दाखवत नाही आणि म्हणून आता आपल्याला आपलं घर बांधायचं आहे। म्हणून यापुढे आपली भूमिका आपलं बॅनर संभाजी ब्रिगेड वाढवणे, संभाजी ब्रिगेडचं आयडेंटिफाय कार्यकर्ता तयार करणे, आपले मतदान वाढवणे आणि लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाने दिलेले हक्क अधिकार आपल्या समाजाच्या पदरात पाडायचे असतील तर हे विचारे शाहू फुले शिवराय आंबेडकरांना मानणारे तरुण निवडणुकीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपली मुलं द्यावी लागतील तशा प्रकारचा विचार या माध्यमातून आपण केलेला आहे। आपण सर्वांनी त्या पद्धतीने आपल्या या मराठा सेवा संघाच्या चळवळीशी केळेकर साहेबांच्या विचाराशी आपण सहमत राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो। मराठा सेवा संघ ज्या पद्धतीने आज काम करत आहे महाराष्ट्र नव्हे तर भारतातल्या संपूर्ण विविध राज्यांमध्ये मराठा सेवा संघाच्या आयडियॉलॉजीचा एक प्रभाव निर्माण झालेला आहे, तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की केळेकर साहेबांनी 1992 साली मराठा सेवा संघाची स्थापना केली, त्यापूर्वी सेवा संघ नावाची संघटना भारतातच काय जगात कुठेही अस्तित्वात नव्हती परंतु आपल्या कामाचा प्रभाव एवढा पडला की स्वतःला जगाचे ज्ञानी समजणाऱ्या ब्राह्मणांनी सुद्धा आता ब्राह्मण सेवा संघ काढलेलं आहे, सगळ्या जातीमध्ये आता सेवा संघ आलेली आहे। आपल्याला ब्रिगेड हा शब्द मिलिटरीशिवाय दुसरं कोणाला माहीत नव्हता, आपण 97 संभाजी ब्रिगेड युवक पक्षाचं नामकरण केलं, आता राहुल ब्रिगेड सोनिया ब्रिगेड सगळे ब्रिगेड आता आलेले आहेत आणि म्हणून आपण सांगतो की विविध जे हे राजकीय पक्ष आहेत त्यांना भीती केवळ आणि केवळ मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या आयडियॉलॉजीची आहे। कारण आता तुम्ही बघितलं असेल की आता राहुल गांधीचा मुलगा आपला स्वामी राजीव गांधीचा मुलगा राहुल गांधी
काँग्रेसचा सर्वे सर्वा असलेला माणूस आहे, आता तो गेली 15 दिवस काय सांगतोय सांगतो काय सांगतो की मी हिंदू आहे, पण हिंदू आहे कुठं सांगताय ते बोलते मी ब्राह्मण आहे, माझं गोत्र काय आहे कौन दत्तात्रय माझं गोत्र आहे, मी ब्राह्मण आहे हे सांगितलं. आता मला सांगा इंदिरा नेहरू ब्राह्मण, नेहरूची मुलगी इंदिरा गांधी ब्राह्मण, इंदिरा गांधीने कोणाबरोबर लग्न केलं, फिरोजशाह गांधी पारसी बरोबर लग्न केलं, पारसी आणि ब्राह्मण ह्या दोघांच्या लग्नातून राहुल गांधीचा जन्म झाला, सॉरी राजीव गांधीचा जन्म झाला. राजीव गांधीने ख्रिश्चन असलेल्या सोनिया गांधीचं लग्न केलं, एक ख्रिश्चन आणि पारसी ब्राह्मण मिक्स, त्यातून राहुल गांधी जन्माला आला. आता तो कोण असायला पाहिजे, तो असला तर हिंदू असायला पाहिजे, पण त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये ब्राह्मणाचं जणू केवढ्या विकृत पद्धतीनं पेरलेलं आहे, ते अजूनही सांगते की मी ब्राह्मण आहे. त्यांनी अभिमानाने हे गोत्र विचारांना सांगायला पाहिजे होतं, मी माणूस आहे, मी हिंदू आहे, मी भारतीय आहे, हे गोत्र त्यांनी सांगितलं असतं तर काँग्रेस नीट विचारानं चालली हे आपल्याला नीट कळणार. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, ह्या सगळ्या घडामोडी आपल्या भारत देशात घडत असताना एका बाजूला एक सांस्कृतिक मोठी लढाई सुरू आहे, आणि त्या सांस्कृतिक लढाईला जर आपल्याला छेद द्यायचा असेल तर राजकीय आघाडीवर सुद्धा आपलं एक पॅनल आपल्याला स्वतंत्रपणे उभं करावं लागेल. 1992 साली राम मंदिराची आंदोलन झालं, अयोध्याला किती लोक गेले, किती लोक गेले होते बॅंगलोरला मंदिर मशीद 67,000 कुणबी आणि मराठे हे राम मंदिराच्या आंदोलनात मारले गेले, आणि त्यानंतर 183,000 लोकांवर केसेस दाखल झाल्या, 2.5 लाख लोक हे जेलमध्ये गेले, अजून असंख्य कोणावर गुन्हे दाखल आहेत, 3.5 लाख मुलांची नग्न झाली नाही, काही मनोरुग्ण झाले त्यांना सगळं वायावर सोडून दिलं आरएसएसनी, नंतर ना राम मदतीला आला ना मोहन मदतीला आला मोहन भागवत, ना बाळ ठाकरेंनी पट्टी बांधून सांगितलं की मी खरी त्याच्या पाठीशी आहे, बाळ ठाकरे मदतीला आले नाही ते गेले निघून. पण आज जेव्हा उद्धव ठाकरेंनी घोषणा केली चलो अयोध्या, किती लोक गेले, किती गेले, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेची बायको, मिलिंद नार्वेकर आणि आदित्य ठाकरे रिलायन्सचं विमान घेऊन अयोध्येला गेले, ते 500-600 लोक इथून गेले असतील, बाकीचे जे नागरिक चालू आले कार्यक्रम करून त्यांना वापर घ्यावा लागेल, हे कोणाचं यश आहे तुम्ही लक्षात घ्या. हे जर आपण मराठा सेवा संघाचा विचार अनेक कोणाने फेसबुकवर पोस्ट व्हायरल केल्या, खेडेकर साहेब तुमचा महाराष्ट्र जन्म झाला नसता तर आज अयोध्येमध्ये आम्ही विचार उचलले असत्या, आज आम्ही फुले सेवा आंबेडकर. म्हणून मराठा सेवा संघ काय देते, पैसे देत नसेल पण पैसा विचारातून जन्माला येतो, डोक्यात पहिल्यांदा पैसा असतो, डोक्यात जर पैसा आला नाही तर समाजातल्या पैशाला काय किंमत, एवढीचीही किंमत नाही. आणि म्हणून पैसा खेडेकर साहेब सांगतात पैसा पैसा असतो, तो ना हिंदू असतो ना मुसलमान असतो, तो ना ख्रिश्चन असतो तो भारतीय असतो ना अमेरिकन असतो, पैसा पैसा असतो, पैसा कोणाचा असतो, पैसा ज्याच्या खिशात आहे तो त्याचा असतो, पण ज्याच्या खिशात पैसा आहे त्याच्या डोक्यात अक्कल असेल तर तो पैशाला चालवतो, त्याचा पैसा त्याला चालवतो, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपल्या बहुजन समाजाकडे पैसा आला पण डोकं नसल्यामुळं आवाज केलं पैसा गेला जीवही गेला, आणि म्हणून एक बेसिक व्यवस्था परिवर्तन करणारी आणि आमूलाग्र बदल मानवी जनसमूहामध्ये घडवून आणणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ आहे, याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. धर्माच्या आघाडीवर, मीडियाच्या आघाडीवर, इतिहासाच्या आघाडीवर, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, जाती जातींना जोडणे, संघर्ष कमी करणे, दंगली थांबवणे, अनेक गोष्टी आज आरएसएस गेली 4 वर्ष सत्तेत आल्यापासून रात्रंदिवस एकच प्रयत्न करताय की कोणत्याही माध्यमातून या देशात दंगल झाली पाहिजे. अनेक प्रयोग करताय पण दंगल होते का, त्याचं कारण आहे आपण समाजात प्रबोधन केलेलं आहे, कितीही तुम्हाला राग आला तर दगड हातावर आपल्या पण दुसऱ्याला मारायला जाऊ नका, हातात तलवार घेऊ नका, सांगितलंय आपण सगळ्यांना. आणि म्हणून दंगल करायची तर हक्क आणि अधिकारासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे, दंगली आपल्याला परवडणार नाही. आणि म्हणून एक वेगळा परिवर्तन प्रबोधनाचा विचार आपण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून दिला, म्हणून त्याची दखल अखिल भारतीय स्तरावर घेतली गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असा सदृश्य शेतकरी समाज संपूर्ण भारतामध्ये आहे आणि तो आपल्याला प्रबोधनाच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. अखिल भारतीय स्तरावर सुद्धा आपण भारत मराठा सेवा संघ काढलेला आहे, गुजरातची जबाबदारी आपल्या संजय पाटलाला दिलेली आहे,
हे काही मोदीपेक्षा कमी नाही, आपले मोदी हे काय आपण आपल्या माणसाचा सन्मान करायला पाहिजे. पंजाबराव देशमुखांचं एक विधान आहे, डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख भारतातला पहिला कृषी मंत्री. बघांनी सांगितलं 1923 साली केम्ब्रिज मध्ये धर्मशास्त्रावर त्यांनी पीएचडी मिळवली, जगातल्या 52 धर्माचा अभ्यास केला. बाबासाहेब आंबेडकर हे खूप विद्वान होते पण संस्कृत त्यांना शिकता आली नव्हती. संस्कृतचा ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम यायचा ते भाऊसाहेबांशी संवाद करायचे आणि म्हणून भाऊसाहेब आणि बाबासाहेब खूप चांगले मित्र होते. भाऊसाहेब हे बाबासाहेबांबरोबर संविधान सभेमध्ये सुद्धा होते. ओबीसी आणि इतर जातीच्या सुखदुःखाची जी मांडणी संविधान मध्ये झालेली आहे त्याचं श्रेय भाऊसाहेब पंजाब देशमुखांना जातं. संविधान सभेच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलं की पंजाबराव देशमुखांमुळे एससी आणि ट्राईब व्यतिरिक्त इतर शेतकरी समूहामधल्या गरीब लोकांचे दुःख मला समजून घेता आले, त्याबद्दल भाऊसाहेबांचं ऋण बाबासाहेबांनी व्यक्त केलेलं आहे. तर हे पंजाबराव देशमुख असं म्हणतात, त्यांनी जेव्हा क्रांतिकारक काम करायला सुरू केलं तेव्हा त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, त्यांना मारण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला, त्यांना गोळी घालण्याचा प्रयत्न झाला, अनेक मर्डरचे प्रयोग झाले. हे करणारे कोण होते तपासलं तर डोके वेगळे होते, माणसं वेगळेच होते. तेव्हा त्यांनी एक विधान केलं खूप महत्वपूर्ण, ते आजच्या मराठा समाजालाही लागू होतं, बहुजन समाजालाही लागू होतं. वाचा पंजाबराव देशमुख म्हणाले, देवाने चुकून मला तलवारवाण्याच्या घरामध्ये जन्माला घातलेला आहे. देवाने चुकून मला तलवारवाण्याच्या घरामध्ये जन्माला घातलेला आहे आणि तलवारवाण्याचा प्रॉब्लेम हा आहे की तो तलवारीने हत्तीचे पाय कापून त्याला उंदीर बनवण्यामध्ये पटायचा असतो आणि जे उंदीरवाले असतात जे लेखणीवाले असतात ते उंदराला झूल घालून त्यांना हत्ती बनवण्यामध्ये पटायचा. म्हणून अशी उंदर आज सत्तेमध्ये आहे, झूल घातलेली आहे, हत्ती आज आपण एक प्रकारचे पाय कापतो. आणि म्हणून हे भाऊसाहेबांचं विधान आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. यापुढे आपला मोदी म्हणजे आपल्या माणसांना सन्मान द्या, आपल्या माणसांना मोठं करा, त्यांची चर्चा करा, आपल्या पगारांना आपलं खाऊन दुसऱ्याची चर्चा करायला तुम्हाला कोणी कामाला ठेवले. आणि म्हणून सहज बोलत असताना म्हणून मराठा समाजाकडे नारा दिला होता की मराठा चित्रकार मिळवावा जुलत होत्या स्वीकार आपला किती भांडत कंटा असू द्या पण जाहीर ठिकाणी आपली वाणी आणि लेखणी एकमेकांच्या विरोधात वापरू नका. ब्राह्मणाचं बघा, ब्राह्मण जर अधिकारी असेल आणि दुसऱ्या एखाद्या ब्राह्मणाने जर दारू पिली असेल आणि तो दारू पिऊन जर नाल्यामध्ये पडला असेल आणि एखाद्या पाटणाने ते बघितलं आणि तो ब्राह्मणाला सांगितलं की तुमचा आमचा गुणकर्णी काम 4:30 वाजता त्या नालीत दारू पिऊन पडला होता तर त्याची काय प्रतिक्रिया असते, त्या पुढच्या ब्राह्मणाची काय असते? स्वागत आहे. ते म्हणते पाटील साहेब तुमचा चष्म्याचा नंबर वाढला असतो, म्हणते किती वाजता म्हणता तुम्ही 5:30 वाजता 5:30 वाजता आम्ही दोघं सत्यनारायणच्या पूजेला होतो आम्ही दोघं एकत्र होतो, तुम्ही दुसऱ्या बघितलं असेल बरोबर. आम्ही काय डोळे बघितले स्वतः झाले तुम्ही त्याला बाहेर काढलं आता पाटील पक्का असतो थोडा तो खरं दिसतील सांगतो तो मी स्वतः नाळीतून त्याला बोलून काढलं, मी बघितलं त्याला तो त्याला पुरा तरी तो काय म्हणतो तर त्याला मिरगीचा त्रास आहे, त्याला अटॅक येतो, ते उठून पडलं दारू पिलं होतं तयारच होत नाही. आणि आपलं मराठाचं कसं असतं, मराठा अधिकारी आहे एका बाबांनी म्हणलं तुमचे ते संदीप पाटील मला काल त्या दिसले होते आपल्या आता आपण अध्यक्ष सुद्धा साक्री साक्रीकडे जाणाऱ्या चौकात ते आपलं वाहन आहे बघा त्याच्या पुढे सोन आलाय का तो तिथे दारू प्यायला गेला आधी सांगतोय ते कामाला गेलो. हे प्रवृत्ती आपण बदलणार आहे की नाही हा माझा तुम्हाला सवाल आहे. म्हणून शत्रूला मारण्यापेक्षा आपल्या माणसाचा पहिलं सन्मान करायचा, कारण आपली एवढी मोठी ताकद आहे सत्याच्या बाजूची आपण आहोत आणि त्यामुळे भांडण भांडणाची जी आपली ऊर्जा आहे, हे जे पॉवर आहे, हे जे प्रेशर आहे, ते जे आपले 7.5 लाख मराठी मिळाले ना आपल्याला हरियाणाचे कुरुक्षेत्र कर्नाल सोनोपत पानिपतचे ते मराठा म्हणून कसे ओळखले गेले आपल्याला ते म्हणले काही जर रस्त्यावर काही घडले की आम्हाला उगच राग येतो म्हणजे त्याच्यातून ते मराठी म्हणून शिकले आपल्याला पहिल्यांदा प्रचंड राग येतो हे आपल्या जनुकात आहे. पण शिवाजी महाराजांनी काय केलं त्या रागाचं रूपांतर त्याच्या सृजनामध्ये केलं आणि म्हणून एखाद्याला थापड मारण्याकरता जेवढी आपली ऊर्जा लागते
ती ऊर्जा सेल्फ डेव्हलपमेंट करता वापरली तर जग जिंकण्याची ताकद तुमच्या मस्तकामध्ये येऊ शकते. या निगेटिव्ह ऊर्जेचं रूपांतर आपल्याला सकारात्मक समाज उद्धारासाठी करायचं आहे. हे प्रेशर कायम वापरा, पण हे प्रेशर शत्रूच्या विरोधात वापरा. शत्रू कोण आहे, कोण आपल्या विनाशावर जपलेला आहे, कोण आपल्याला नकाराकडे घेऊन जात आहे, अशा प्रकारच्या भूमिका जर आपण नीट आपल्या मनामध्ये बिंबवून ठेवल्या तर नीटपणे आपल्याला पुढे जाता येईल. दुसरा जो एक महत्वाचा मुद्दा सध्या जो आरक्षणाचा आहे, मराठाला आरक्षण मिळाले या संभ्रमात कोणीही राहू नका. मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. मागच्या सरकारने जसं आपल्याला बसवलं होतं तसंच ह्या टरबुजाने सुद्धा आपल्याला बसवलं होतं. आणि तेव्हा सुद्धा आम्ही कोल्हापूरमध्ये मेळावा घेऊन तेव्हा सुद्धा हे सांगितलं होतं की कृपा करून असं मराठ्यांच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. हे जे आहे सरकारनं दिलेलं हे ईबीसीच्या सवलतीसारखं पॅकेज आहे. आणि हे जे पॅकेज आहे याला केंद्रामध्ये झिरो स्टेटस आहे. केंद्रात झिरो स्टेटस आहे. जसं कर्जमाफी सरकार देतं, दुष्काळाला सरकार पॅकेज देतं 15-5-16-4 नुसार, तसं हे राज्य सरकारनं दिलेलं पॅकेज आहे. हे न्यायालयात चॅलेंज होणार आहे, चॅलेंज झालेलं आहे. त्यामुळे ह्या फक्त निवडणुका यांना काढायच्या आहेत आणि मराठ्यांना सांगायचं आहे आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं आरक्षण दिलं. आणि म्हणून आरक्षणाच्या या माध्यमातून आरक्षणाच्या लाभार्थी जाती ह्या आता संघर्षाच्या पावित्र्यात उभे राहिलेल्या आहेत. आणि म्हणून ओबीसीतले घटक प्रत्येकजण उठते आणि म्हणतंय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्याला आरक्षण द्यायला आमचं काही म्हणणं नाही. कुठल्या संविधानात हे कलम घातलंय का ओबीसी कुणाच्या बापाची मक्तेदारी आहे का? हे असं म्हणणारे सगळे आपले मराठे असले तरी एकदाच आपले शत्रू आहेत हे डोक्यात कोरून ठेवा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्याला आरक्षण देणारा जन्माला यायचा आहे, येऊ शकत नाही. भारतीय संविधान या देशाच्या अस्तित्वात आतेपर्यंत आपल्याला ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण मिळालं, निर्णय मिळाला तरच आपल्याला आरक्षण मिळेल. बाकी सगळ्या फसव्या गोष्टी आहेत या. कोणत्याही फसव्या गोष्टीला भूल तापाला बळी पडू नका. आरक्षण मिळालं म्हणजे 100% आपले प्रश्न सुटतील असं नाही. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या हे गडकरींनी सांगायची गरज नाही, आम्हालाही आरक्षण द्यायची आहे. परंतु आपल्याला इतर क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जावं लागेल. एका आघाडीवर आरक्षणाची मागणी आपल्याला सातत्याने करत राहावी लागेल. एक मात्र या माध्यमातून झालेला आहे. संवैधानिक राज्य मागासवर्ग आयोगाने मराठ्यांना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ठेवलेला आहे. हा सगळ्यात प्लस मुद्दा या माध्यमातून झालेला आहे. या गोष्टीसाठी आपण आयोगाचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि म्हणून पुढील काळामध्ये जे होईल त्या गोष्टी आपण करूया. संघर्ष खूप मोठा आहे. या संघर्षाला आपल्याला सामोरं जायचं असेल तर आहे त्या संसाधनांशी आपल्याला आपली लढाई लढावी लागेल. आणि म्हणून ही संसाधनं नॉलेजच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला तयार करावी लागतील. एकमेकांचे सन्मान करणे, विविध जसं खेडेकर साहेब सांगतात की विविध कला क्रीडा संस्कृती उद्योग व्यवसाय उत्पादित लोकमानी हे विविध जी अर्थार्जन आणि तुम्हाला ओळख निर्माण करण्याची जी क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये आपली मुली मुलं कसं जातील यासाठी रात्रंदिवस आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्या माध्यमातून आपण सर्व्हायव्हर होणे, या देशात राहणे, क्षमता प्रस्थापित करणे आणि सगळ्या पद्धतीने आपल्या मिळालेल्या जीवनाचा विनियोग आणि उपभोग घेणे, आनंदाने जगणे, समृद्ध पद्धतीची जी काही सृजनशीलता आहे ती आत्मसात करणे, आपल्या कुटुंबामध्ये संवाद ठेवणे, बायकोशी, मुलाशी, भावाशी, जातीसमूहाशी, मित्राशी, नात्यागोत्यांशी चांगल्या पद्धतीचा पॉझिटिव्ह संवाद ठेवून एक चांगलं आनंदाचं वातावरण तयार करणे ही खरी मराठा सेवा करण्याची गरज आहे. तुमच्या घरादाराला आग लावा आणि देशासाठी मरा, समाजासाठी मरा. आपली कुठलीही घोषणा मराठा सेवा संघ निर्माण झाल्यापासून मराठा सेवा संघाने केलेली नाही. तुम्ही तुमचा संसार नीट करा. आपण या हिताची जो आपली स्वागता धन्य माता पिता तयारी या. तुमचं हित आहे कशामध्ये आहे? हिताचा विचार सांगण्याचं काम मराठा समाज करतं. आणि म्हणून प्रत्येक मराठा कुटुंब शेवटच्या घटकातलं गाव खेड्यातलं संपन्न झालं समाज म्हणून आपल्याला प्रतिष्ठा राहणार आहे. अंबाडी, अदानी, मफतलाल, गोदरेज चार लोक श्रीमंत आहेत म्हणजे भारत श्रीमंत आहे असं त्याचा अर्थ होत नाही. त्याच पद्धतीने मराठ्यातले काही 100-200-500 लोक श्रीमंत आहेत, मंत्री आमदार खासदार आहेत म्हणजे मराठा श्रीमंत आहे असा अर्थ होत नाही. एका चॅनलवरती मुलाखतीला गेल्यानंतर सगळ्यांनी आरोप केले असे, ते म्हणाले की तुमचेच आमदार आहेत, तुमचेच खासदार आहेत, तुमचेच मंत्री आहेत, साखर कारखाने आहेत, मग तुमच्या मराठ्यांनी तुम्हाला काय आरक्षण दिलं नाही? त्यांना मी म्हटलं आमचे मराठे सातवारांसाठी असं समजू राजकारणातले सगळे नालायक होते, पण एका अर्थाने त्यांचं स्वागत करायला पाहिजे. जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी लोकशाहीचं काम केलं म्हणून आमचं सरकार.
चुकीचा मुद्दा आहे आणि म्हणून तो लोकशाहीच्या चौकटीमध्ये जातीच्या भिन्नभेंडातून आपल्या जातीला मदतच करू नये अशा दहशतीतून मराठा राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचं भलं केलं नाही. त्याबद्दल तुम्ही इतर जातीने त्याचं स्वागत करायचं की त्यांना शिव्या द्यायचं तुम्ही ठरवा. आणि जे शोषक मराठे आहेत एक महान विद्वान आहे रामदास कसबे नावाचा आपल्या देशामध्ये त्यांनी यादी केली आहे 270 लोकांनी. तर ते 270 लोकांच्या मराठ्यांच्या घरामध्ये सगळी सत्ता आहे सगळा पैसा आहे. आम्ही सांगतो तू यादी केलेली आहे संशोधक माणूस आहे त्यांच्या विरोधात तू मोर्चा कर आम्ही तुमच्यासोबत आहे. हे म्हणजे मराठा समाज आहे का आणि असे मराठा समाजातच आहेत का लोक इतर जातीमध्ये नाही का? आता इथले धुळ्याचे जे आहेत क्रांतिकारक लोक नेते आता इकडून तिकडे गेले आता जे उभे आहेत ते त्यांचे का मराठा आहे का पैसा कमी आहे का त्यांच्याकडे खायला गाड्या नाहीत का त्यांच्याकडे एकेकाळी व्हिडिओ नाव लिहित होते पैसे दुसऱ्याचा कळत आता कुठून पैसा आला? जगत भुजबळ गरीब आहे का? रामदास आठवले भिकारी आहे का? जगभर फिरतो रोज केली समाजामध्ये माळी समाजामध्ये धनगर समाजामध्ये वंजारी समाजामध्ये जी एक गोपीनाथ मुंडे झाले अख्खा देश हरवला त्यांनी. आज त्यांची मुलगी एक मुलगी मंत्री एक मुलगी खासदार तिथे नाही का घराविषयी जयदत्त क्षीरसागर अशा पिढ्या कापूर नातू पितू सगळेच याच्यामध्ये फडणवीसचा आजा राजकारणात होता बाप मंत्री होता पूर्ण पंतप्रधान झाले कापू काँग्रेसच्या काळामध्ये दाळ खाऊ मोठी झाली माहित नाही तुम्हाला सगळ्या सगळ्या जातीपातीचे लोक आहेत. मग आपले नरेंद्र मोदी आपले लोक हिंजीकल करण्यासाठी म्हणतात की बघा हे जे काँग्रेस आहेत ते गांधीच्या घराच्या बाहेरचा माणूस त्यांनी अध्यक्ष करून जातो. हे घराणेशाही आहे आमच्याकडे तर घराणेशाही आहे पुढचा आमचा अपेक्षित झालेला नाही. खरं तर त्यांनी हे विचारलं पाहिजे की आरएसएस 1925 ला निर्माण झाली बामणाशिवाय दुसरा अध्यक्ष आरएसएसचा काय झाला नाही हा आमचा सवाल नाही का तुम्हाला? एकही शंकराचार्य जर निर्माण झाल्यापासून ब्राह्मणच काय होतो ब्राह्मण बाई सुद्धा होत नाही ही घराणेशाही नाही का? तुम्हाला राजकारणातली घराणेशाही दिसती समाजकारणामध्ये बाबा आमटेचा नातू कशाला बाबा आमटेचा वाढत पाहिजे सगळं तुम्ही कशाला पाहिजे? राजकारणाला बोमा मारता तुम्ही आणि मग समाजकारणाला काय मुंचे घ्यायचे तर तुम्हाला आधी 1000 एकर जमीन या बाबा आमटेने ताब्यात घेतलेली आहे आदिवासी लोकांची सरकार सगळ्या सवलती देतं आणि म्हणून नातू पंचू आजी नातू पपडपंचू सगळे बापाची जमीन असतात सगळं तिकडे राहतात आणि इकडे सांगतात आम्ही समाजकार्य करतो. हा क्रायटेरिया जसं तुम्ही मराठा समाजाला लावता इतर जातीला तुम्ही का लावत नाही हे आमचे प्रश्न आहेत. आणि म्हणून या पद्धतीने कोणीही कोणतेही प्रश्न उपस्थित केले तर विचलित न होता आपल्या ध्येयानुसार आपल्याला वाटचाल करायची आहे आणि म्हणून मोठा भाऊ म्हणून जे काही आपली भूमिका आहे ती निभावलेलीच आहे. पण आपल्या लढ्यावर आता मरायची वेळ आली असेल तर आपल्याला मोठा 4 घर घातल्याशिवाय हे जग जिवंत राहणार नाही कारण मराठा मेला तर जग मरणार आहे हा जगाचा इतिहास आहे. आणि मग त्या दिशेने आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. ही जी काही वैचारिक सामाजिक कोपरी आहे ती भरून काढण्याचं काम आपण मराठा सेवा संघाच्या चळवळीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि माझी आपल्याला सर्वात दुसरी एक हात जोडून नम्र विनंती आहे ही संघटना फुटत असलेली वेगळ्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्स मध्ये आपल्या कमेंट नोंदून करू शकता. सामाजिक परिवर्तनासाठी आमचे पंचफुला प्रकाशन चॅनल सबस्क्राइब करा. आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.